डॉक्टरांनी दिलेलं औषध इफेक्टिव्ह ठरलेलं दिसतंय. त्यांनी सांगितलं होतं ना, त्याला जुन्या गोष्टी आठवायला लागल्या, त्या आठवणीने तो अस्वस्थ झाला, त्याला ते औषध द्या म्हणून. होय, आणि डॉक्टर असं सुद्धा म्हणाले होते की ह्या औषधामुळे निखिलला शांत झोप लागेल आणि उठल्यानंतर जुन्या गोष्टी आठवायला त्रास सुद्धा होणार नाही. यामागे सायंटिफिक रिझन आहे भाई. झोपेत माणसाचं अंतर्मन जाग असत, म्हणजेच ते जास्ती ऍक्टिव्हली काम करत असत. खरं सांगू का मावशी, निरजा आता कितीही बदलली असली, कितीही चांगलं वागत असली, तरी आय डोंट थिंक निखिलची मेमरी परत आल्यावर तो तिला आपल्या घरात राहू दे. कुणाल मावजी, आता आम्हा सगळ्यांची इच्छा हीच आहे की निखिलने बायको म्हणून तुझाच स्वीकार करावा. गेल्या काही दिवसांपासून मला निरजाबद्दल सिंपथी वाटत होती, असं वाटत होतं की ती बदलली आहे, पण कुणी दया माया दाखवावी, प्रेम करावं अशी मुलगीच नाहीये ती. आता ही निखिलची ही अवस्था फक्त तिच्यामुळे झाली. त्या निरजाला मी अशी सोडणार नाही, चांगला जाब विचारते तिला. काय ग, आता कुठला नवीन कट शिजतोय तुझ्या डोक्यात? आमचं सगळं सुख हिरावून घेतलंस, गौरीच्या आयुष्याची तर वाताहत केलीस, तिचं वैवाहिक सुख हिरावून घेतलंस, आणि हे सगळं करूनही समाधान झालं नाही म्हणून हा असा सूर उगवते समजावर? बस झालं बाम्मा, खूप ऐकून घेतलं मी तुमचं. तुमच्या मुलाची अवस्था तुम्हाला दिसते, पण माझे काय हाल होत आहेत हे नाही दिसत आहे तुम्हाला. हे जे सगळं घडतंय ना, या सगळ्या परिस्थितीला जबाबदार फक्त तुमचा मुलगा आहे. म्हणजे ह्या चोराच्या उलट्या बोंबा झाल्या. तू सगळं तुझ्या मनासारखं करून घेतलंस, आम्हाला अगदी पार रस्त्यावर आणेपर्यंत मजल गाठलीस, आणि आता माझ्या मुलाला जबाबदार धरतेस? कारण निखिलने मला तसं वागायला भाग पाडलं, प्रेमाच्या शब्दाने माझ्या बरोबर घेतले, लग्नाची वचनं मला दिली, आणि ह्या शब्द आणि हीच वचनं सगळ्यात आधी मोडली कोणी? त्यानेच ना. आणि शिरगावला जाऊन दुसऱ्याच मुलीशी लग्न करून आला. हा गुन्हा केलाय तुमच्या मुलाने. अगं, पण हे सगळं अचानक घडलं, एका विशिष्ट परिस्थितीत त्याला तसं करावं लागलं. निखिलने काही मुद्दाम केलं नाही. हे बघा मम्मी, हे मुद्दाम करत किंवा न कळत, पण यामुळे माझ्या आयुष्याची नासाडी झाली. अगं, पण आता तूच आहेस ना त्याची बायको, निखिल ही तुझ्यावरच प्रेम करतोय, मग काय प्रॉब्लेम आहे? ती बिचारी गौरी सुद्धा काहीही तक्रार करत नाहीये, पण तुम्ही मला तू म्हणून कुठे एक्सेप्ट केलं? लग्न करून जेव्हा या घरात आले हेही तुम्हाला पटलेलं नव्हतं. अजूनही तुम्हाला ती गौरीच आवडते? हो, आवडते, कारण गौरीने या घरासाठी खूप काही केलंय, खूप काही सोसलंय तिने, खूप मोठा त्याग केलाय. मग तिला मी अशीच वाऱ्यावर सोडून देऊ? मग बसा तिला कवटाळू, माझं काही ऑब्जेक्शन नाही. फॉर गॉड सेक, मला या नात्यातून आता मोकळं करा. कंटाळा आलाय मला आता तुमच्या या घरात राहायचा. खोट्या नात्यांची ओझी राहून खरंच कंटाळले. माझं अजिंक्यावरच प्रेम आहे, तुझं त्यांच्यावर प्रेम नाही. निखिलला जळवण्यासाठी तू त्यांच्यावर प्रेम असल्याचं फक्त नाटक करतेस. ठीक आहे, तुम्हाला जे समजायचंय ना ते समजा, कारण मला त्याने काही फरक पडणार नाही. माझं अजिंक्यवर प्रेम आहे. आजपर्यंत त्यांनी माझा कित्येकदा जीव वाचवलाय, माझी साथ दिली आहे, आणि निखिलने काय केलंय? निखिलचं लग्न झाल्यानंतर मी तुमच्या सगळ्यांची वाईट का वागले साधं हेही समजून घेण्याचा त्याने कधी प्रयत्न केला नाही. काहीतरी म्हणा का समजून घेईल तो, संस्कारात तुमचे आहेत ना त्याच्यावर. लाज नाही वाटत माझ्याशी असं बोलायला? गौरी, तुझी हिम्मत कशी झाली 80 असं बोलण्याची? शट अप, बस आमच्यात बोलू नकोस तू. का नको बोलू? मी या घरची सून आहे, या घरावर माझा सुद्धा तितकाच अधिकार आहे. तुझा आमच्याशी ना या घराशी ना निक्षी कसलंही नातं नाहीये, कळलं? तुला आमच्या आयुष्यातून दूर करण्यासाठी
टोकाला जाऊन वाईट वागले आणि त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तू निर्लज्ज मुलीसारखी अजूनही इथेच आहेस, आमच्या आयुष्यात अडचण बनू. आणि जोपर्यंत ही माझ्या आयुष्यात आहे तोपर्यंत मला सुख मिळू शकणार नाही. म्हणूनच मी अजिंक्यशी लग्न करून माझ्या सुखाचा मार्ग शोधते. माझ चुकलं, मी परत यायलाच नको होत. माझ्या इथे असल्यामुळे किती लोकांना त्रास होतोय. खरंच चुकलं माझ, चुकलं माझ. मी किती दुर्दैवी आहे ना, माझ्यामुळे कधीच कोणाचं चांगलं झालं नाही आणि कधीच होणार नाही. निखिलचं अजूनही नीरजावर तेवढंच प्रेम आहे, पण केवळ माझ्यामुळे ते तिला स्वीकारू शकत नाही. केवळ माझ्यामुळे. नाही देवा, माझं इथे राहणं योग्य नाही. बरं आता निखिल आणि नीरजाला जास्त त्रास नाही द्यायचा. मला माहितीये माझी इथून जायची वेळ आली आता कायमची. एकदा निखिलला बरं वाटलं ना की मी शिरगावला निघून जाईल. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहाच्या युट्यूब चॅनलला.